बापरे आई आई मला हे पाहून ना मॅड व्हायला झालंय. अगं त्यांना तेच तर हवंय. आपण हसून हसून वेड व्हावं म्हणून तर चाललंय हे सगळं त्यांचं. पण मीरा असू नसतेस ना तर मी त्यांच्या जागी असते. असं काही नाही. त्यांचा डाव जर मी ओळखला नसता तरी तुमच्या नक्कीच लक्षात आला असता. हो, कारण ती कपटी आहे पण त्याच्याबरोबर मूर्ख पण आहे. कसं होणार त्यांचं हसू कसं बंद होईल आई? अगं याचा विचार सुद्धा तिने केला नसेल म्हणून तर मी म्हंटल ना की मूर्ख आहे म्हणून. म्हणजे याचा काही इलाज नाही? आहे ना, आहे. या गायत्रीकडे सगळ्या रोगांवर औषध. काय सांगते बस. उपाय अगं तू कशाला असे चेहरे करते? तुला थोडंच घ्यायचंय. मला कोणी सांगितलंय औषध? सांगितलं नाही, मला सुचलं. काय? तुम्हाला औषध सुचलं? हो. अगं मी सांगितलं नाही मी अशा रोगांची डॉक्टर आहे, एक्सपर्ट आहे असं समज. चला पेशंटला व्हिजिट देऊन येते. म्हणे डॉक्टर बोलवती, डॉक्टर बोलवणारी. आणि ती मीरा, मीरा मी कधी बोलत नाही, आज मला बोलायला लागली. माझा डाव पलटत्यात काय? थांब, हे तुम्हा दोघी ना आकड्यात घेते आणि मग बघते काय करायचं. ज्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला माहिती नसतं ना तो प्रश्न दुसऱ्याला विचारू नये. काय काय? दया येते मला तुमची. मला माहिती आहे शकुंतला ताई, खरं म्हणजे आता मी तुमच्या जागी बेड्यासारखी हसत असते कारण हे सगळं तुम्ही केलं. का? तर मी तुमच्या त्या चित्राला हसले म्हणून. बरोबर शकुंतला ताई, तुमचा डाव आणि कुऱ्हाडीचा घाव हे एकच. हे जरी खरं असलं ना तरी ते सगळं कोल्हापूरला, इथे नाही. अरे अरे अरे, आता तुम्हाला जन्मभर असंच हसत बसावं लागेल. हो, अहो तुम्हाला माहिती नाही, अहो ती पावडरच एकदम झाली मी. अरे अरे, आता तुमचं कसं होणार हो शकुंतला ते? नाही म्हणजे तुम्ही रोजच अशा हसत बसणार मग कसं होणार? म्हणजे तुम्ही बाजारात जाल आणि भाजीवाल्याला काय म्हणाल? हे बाबा, 5 रुपयाला 2 लिंब. आणि त्या कंडक्टरला काय म्हणाल गाडीत बसल्यावर? काय कंडक्टर बहू, आवरलेले पैसे कुठे गेले? आणि आणि मुख्य म्हणजे शेजारणीशी भांडणार कसं? काय ग ए टवळे, अगं तुझ्या चिंजा ओढू का? खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं हे करण्याची जिची कला तीच शकुंतला. नाही 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 नाही, असं होतं का म्हणे? हे असंच होणार. पण माझ्याकडे एक उपाय शकुंतला. मला कसं आहे? अहो माझी एक मैत्रीण होती ना, ती सुद्धा हे सगळे असेच उद्योग करायची. तिने एकदा एका माणसाला अशीच पावडर दिली पण त्या समोरच्या व्यक्तीने एक उपाय केला. कोणता? कोणता सांगते ना. ठीक आहे,
मरा अशाच हसत जन्मभर सगळं कोल्हापूर तुमच्यावर हसे या तुमच्या हसण्यामुळे. घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होईल. एवढंच नाही तर कोल्हापूरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात तुमचं हसं होईल तुमच्या या अशा हसण्यामुळे. पण तुम्ही सांगताय ते औषध घेतलं तर असं हसणं बंद होईल. 101%. मग चालेल चालेल. अरे वा, आज कारल्याची भाजी आहे वाटतं. मीरा, तुला डोहाळे लागलेत का कारल्याचे? मी तुझ्या आडी भरली कारली करू किंवा तळलेली कारली असते ना ती कुरकुरीत मस्त. बहिणी ऐका, कारल्याची भाजी नाही करायची आणि मला डोहाळे पण नाही लागले. नाही लागले? एवढी कारली का काढली आहेस तू? बहिणी हिंग कुठे? हिंग अगं तिथे. हा हो चल. एवढंस ठीक आहे. एवढंस म्हणजे अगं पुरेल. ठीक आहे. आलं अय्या, एवढंच आलंय? मीरा बरी आहेस ना? आठवड्याभरच आलंय हे. तुला आणखी हवं होतं का? नाही ठीक आहे पुरे. आता राहिलं मीठ. सगळं मी एक सगळं वापरणार आहेस. हा वहिनी, ते सोललेले लसूण होते ते कुठे आहेत? आहेत ना, पण ते कशाला हवे तुला? तुम्ही द्या तर खर. बर, केवढे हवे आहेत? भरपूर आहेत. एवढेच आहेत? एवढे? बरं बरं, पुरतील पुरतील, दोन द्या. मीरा मला सांग नक्की काय करणार आहात, म्हणजे कोणता पदार्थ बनवताय तुम्ही? कळेलच, धीर धर. मीरा हा, झाली का सगळी तयारी? ऑलमोस्ट. या या शकुंतला ते या. झाली आहे सगळी तयारी. अभिलाषा तू जरा मिक्सर घे. हा आई, मिक्सर कशाला हवा? हा ग सांगतात नव तर काढ की. हा हा तू जरा सांभाळू ना. हो. मीरा आई, नक्की काय बनवताय तुम्ही? अभिलाषा, हा सगळा यांच्या हसण्यावरचा उपाय चाललाय. चल सुरुवात कर. हो. मीरा हे काय एवढं सामान? तुला काय करायचंय ग? जा तिकडे बस जा गुमान. यांना काय झालं मध्येच असं बोलायला? काय हो हे दात काय काढतील माझ्यावर? गप बस म्हणलं ना, जा तिकडे जाऊन. अहो पण का म्हणती ना? अहो असं काय करताय? मी तर नॉर्मल तुमच्याशी बोलते आणि तुम्ही. शकुंतला ताई, तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिकडे जाऊन शांतपणे बसा. मी पटकन औषध घेऊन येते. हा आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी व्यवस्थित औषध बनव. हा बनवा बनवा, लवकर काय असेल ते द्या प्यायला. चला चला पटकन करायचं ना औषध. हो. ते चिरलेले सगळं कारले टाका. हा ते आलं लसूण ते पण टाक.
काय वास आहे हाशी, किती घाण आहे. हो ना, आणि हे आई पिणार आहे. हो हा, अभिलाषा वहिनी, हे तुमची आई पिणार आहे. गायत्री जरा पाणी दे, काय ऊन झालंय बाहेर. हो आणते. सासूबे तुम्ही हसताय का? म्या कुठे हसते? अरे अहो हे काय हसताय तुम्ही? हे बघा शकुंतला ताई, घ्या. गायत्री ही तुझ्यावरती हसतीये का? नाही नाही, अहो ते सकाळपासून अशाच हसतय. बापरे, सकाळपासून? आई यांची तब्येत बरी आहे ना? दादा मला वाटतं यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. काय ग, काय झालंय ना? मलाही काही कल्पना नाही. तुम्ही त्यांनाच विचारा ना समोरासमोर. मला काय विचारू नका. अहो अहो तुम्ही असं काय करताय? अहो मी तुमचे हात जोडती, पाय पडती. मला काय विचारू नका. अहो पण का? कारण मला बोलता त्रास होत. अहो पण शकुंतला ताई आम्हाला कळलं तर पाहिजे तुम्हाला काय होतंय ते. जाऊ दे, त्याला नसेल सांगायचं तर कशाला एवढा आग्रह करताय तुम्ही? गायत्री ताई अहो बोलण्यात येळ कशा पाय घालवताय. जा जा लवकर औषध घेऊन याचा. औषध? अरे हो विसरलेस की मी आणते. मिरे झालं का? शकुंतला ताई हे तुमचं औषध. हे काय ग? अहो हा रस आहे. कारलं, कडुलिंब, मेथी, पालक, आलं, लसूण हे सगळं मिळून केलेला रस आहे. आई अगं हे एवढं कडू कोण पिणार आहे? शकुंतला ताई त्या पिणार. हो ना शकुंतला ताई? घ्या प्या. कडू वास आला याच्यातनं.
अहो एवढ्या वाईट रोगावर गोड औषध कुठून आणणार? घ्या घ्या, लवकर पिऊन टाका. अहो पर नको असेल तर द्या, इकडे द्या. नग नग पाहिजे पाहिजे तिथे. अरे देवा, डोकं बन बनालंय. आणि शकुंतला ते हा रस एका दमात पिऊन टाकायचा, म्हणजे एकदा प्यायला सुरुवात केली की थांबायचं नाही, घट 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 पिऊन टाकायचं. अहो प्या करती. रस आताच गेलाय ना पोटात, हळूहळू हसणं थांबेल, वाट बघा जर. होईल नक्की होईल ना. अहो खरंच, पण आता एक तासभर काहीही खायचं प्यायचं नाही, राहील ना लक्षात? राहील राहील, समज लक्षात राहील. बर बर, हा बा येते म्या. जावे बाबा येते. आता आम्ही हे जे काही पाहिलं ते नक्की काय होत? याला मानसोपचार, काट्याने काटा काढावा तस. मनातला कडूपणा कमी व्हावा म्हणून औषध दिले, बाकी काही. म्हणजे पुन्हा कुरगोड्या सुरू झाल्या की काय? या शकुंतला जायच्या. बापरे, म्हणजे ज्याची भीती होती परत परत तेच होत आहे. तुम्ही कसली काळजी करू नका, काही सुरू व्हायच्या आत ते बंद कस होईल त्याचं औषध आहे माझ्या. हे हसणं कवा बंद व्हायचं आता? आई हे घे जरा गुळ खाऊन घे. अरे वा वा वा, अगदी देवासारखी धावून आली. आनंद आणखीडा. नग 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 मला नग. नको का? खा जरा थोडासा गुळ. अगं घेऊन जाय. अगं माझे दुश्मन आहेस की काय तू? गायत्रीने सांगितले ना व, माझं हसणं बंद होईल पर एक तास काय बी खायचं बी नाही आणि प्यायचं बी नाही आणि तू मला गुळ खायला देते. आई अगं असं काय करतेस? तोंड कडू झालंय की नाही सांग मला, थोडस गुळ खा बघ तुला बरं वाटेल. नग म्हटलं ना व. गायत्रीने सांगितलंय मला माझं हसणं बंद होणार. पण हे झालंय का बंद? आईने जो काढा तुला प्यायला दिला होता तो किती कडू होता नाही का? हा, त्यांनी हसणं बंद व्हायला पाहिजे होत. अगं खुळे, अगं हे बघ की माझं हसणं बंद झालंय. आई खरंच ग, देव परमेश्वरा, बरं झालं आईचं हसणं बंद झालं, आता बरं वाटेल तुला बघ. बहिणी यश, बहिणी या अशा का हसत होत्या? आणि काय हा सगळा प्रकार आहे? यश बरं झालं तू आलीस, तुला माहिती का आम्ही थोडक्यात वाचलो. आईने एक पावडर आणली होती
सासूबाईंच्या उपम्यात घालायला. बर, त्यांनी म्हणे काहीतरी खूप हसू आलं साईंना. पण आईनी न खाता माझ्या आईनीच खाल्ली ती. काहीतरी काय आईचा उपवास होता म्हणे. कोणता उपवास देव जाणे. पहिला घास आईलाच भरवला. बघ ना कशी हालत झाली होती. आत्ता जाऊन कुठे तिचं हसणं थांबलंय. माय गॉड, बापरे. म्हणजे सासूबाई यासाठी आल्या होत्या या घरात. आता लई हाल हाल झाले या माझ. पण नाही, आता मी एकदम ठीक आहे. बघ या गायत्रीनी माझी जी हालत केली ना, आता तुम्ही दोघी बी बघत राहा गायत्रीची काय हालत करती म्या. अरे देवा, काय सासू मिळाली आहे मला. जिच्यामुळे हसणं बंद झालं तिचं दोन मिनिटात हाल करते असं म्हणतात. हे बघ आई, ते नंतरच नंतर बघूया. आधी तू जरा आराम करशील का. कशी अवस्था झाली आहे तुझी. नाही का कॅश. हे बघ आई, औषधाचा प्रभाव कमी होईपर्यंत तरी आराम कर. हा, काळजी घे. मी जरा खोलीत जाऊन येते. आलेच आम्ही. वहिनी कुठे गेले. थांबा, मी पण येते. आलेच आम्ही. गायत्री, अगं औषध देऊन तुम्हाला बरं केलंस. लई मोठा उपकार केलंस बघ माझ्यावर. आणि मी अभिनं आता तुझ्या उपकाराची परतफेड करणारच. सासूबाई.